भारताचा कुविख्यात तस्कर ललित अनिल पाटील हा चाकणच्या केसमध्ये अटकेत असताना दिनांक 3 रोजी ससून रुग्णालयातून पळून गेलेला आहे आणि त्या पळून जाण्याच्या आधी त्याने स्वतः अंमली पदार्थाची तस्करी सरकारी प्रेमायसिसमधून म्हणजे ससून हॉस्पिटलच्या कार्यक्षेत्रातून केलेली आहे. या संदर्भातील जे जे अधिकारी आणि जे वैद्यकीय वर्ग जबाबदार आहे अशांविरुद्ध कार्यवाही व्हावी यासाठी सरकार पक्षातर्फे आम्ही आज खेड येथील विशेष न्यायालय श्री सय्यद साहेब यांच्या कोर्टात अर्ज दाखल केला असून सगळ्या मेडिकल अथॉरिटीज ज्यांनी आजपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीचे सर्टिफिकेट्स देऊन गेल्या अनेक महिन्यांपासून अनिल पाटलाला स्वतःच्या ताब्यात ठेवलेलं होतं. ससून हॉस्पिटलचा प्रिमायसेस हा गुन्हा घडण्यासाठी गुन्हा करू देण्यासाठी वापरू दिलेला आहे अशांच्या संदर्भातला अर्ज आज आम्ही दाखल केलेला आहे. या अर्जावरती आज सरकार पक्षातर्फे युक्तिवाद झाला असून समोरील पक्षाच्या युक्तिवादासाठी सदरचं हे प्रकरण 9 ऑक्टोबर 2023 रोजी ठेवण्यात आलेले. याचबरोबर आम्ही अनिल पाटलाच्या संदर्भातले जितके वैद्यकीय रेकॉर्ड्स आहेत गेल्या कित्येक महिन्यापासूनचे, कारण हा इसम सातत्याने जेलमध्ये असताना देखील ससून हॉस्पिटलच्या जेल कक्षात राहून आपल्या कारवाया करत होता, त्याचं वैद्यकीय रेकॉर्ड मागवण्यासाठी देखील आम्ही अर्ज केलेला आहे.